सो ह्या सगळ्या हॅवर्सन सिस्टीम्स आहेत. यातली एक हॅवर्सन सिस्टीम मी मोठी केली, एक हॅवर्सन सिस्टीम मी मोठी केली. एक हॅवर्सन सिस्टीम कशाने बनली आहे? सिंगल हॅवर्सन सिस्टीम शो ए सेंट्रली लोकेटेड नॅरो कॅनल विच इज कॉल्ड एट हॅवर्सन कॅनल. हॅवर्सन कॅनल मध्ये हे जे काही ओपनिंग दिसत आहेत ते आर्टरी वेन्स, ओके, त्याच्यानंतर ब्लड वेसल, आय मीन हे काय ब्लड वेसलची ओपनिंग आणि नर्वची ओपनिंग आहे. त्याच्यानंतर हॅवर्सन कॅनल इज सराउंडेड बाय, हॅवर्सन कॅनल इज सराउंडेड बाय मेनी कॉन्सन्ट्रिक रिंग्स. इच रिंग इज कॉल्ड लॅमिल्ला. असंख्य रिंग्स आहेत त्याला म्हणतात लॅमिल्ले. आणि प्रत्येक लॅमिल्ला किंवा प्रत्येक लॅमिल्ला मध्ये काय तर असंख्य लॅक्युने. सिंगल लॅमिल्ला कंटेन मेनी लॅक्युने अँड सिंगल लॅक्युना कंटेन बोन सेल. सिंगल लॅक्युना मध्ये बोन सेल्स आहेत. आता आपण याचा डिस्क्रिप्शन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, बोन्स. नाउ बोन्स इज अ सपोर्टिव्ह प्रोटेक्टिव्ह टिश्यू ऑफ व्हर्टिब्रेट्स विच प्रोटेक्ट सॉफ्ट अँड डेलिकेट टिश्यू. ओके, नाउ बोन इज कवर्ड बाय फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड एज पेरिओस्टियम. ब्लड वेसल अँड द नर्व पियर्स थ्रू पेरिओस्टियम. ब्लड इज कॅरेक्टराइज बाय हार्ड सॉलिड कॅल्सिफाईड मॅट्रिक्स कॉल्ड एज ऑसिन. ऑसिन इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट कॉल्ड हायड्रॉक्सी एपिटायटे. This is the formula. The hardness is due to deposition of inorganic mineral salts called hydroxyapatite. In bone, the matrix is arranged. That is very important. In bones, the matrix is arranged in the form of concentric rings, which are parallel to each other, called as Haversen system. So, in short, Haversen system is a structural and functional unit of bone. The Haversen system encloses an artery, vein and nerves. त्याच्यामध्ये आपल्याला हॅवर्सन कॅनलच्या मध्ये जे हॅवर्सन सिस्टीमच्या मध्ये जी कॅनल होती त्या कॅनल मध्ये जे आपल्याला दिसलेले ओपनिंग्स आहेत ते ओपनिंग्स काय होते? ते होते वेन, कॅपिलरीज आणि वेन, आर्टरी आणि नर्व्स असे तीन होते. ओके, पुढे जाऊया आपण. नाउ ईच हॅवर्सन सिस्टीम, आता प्रत्येक हॅवर्सन सिस्टीम कशाने तयार झाली आहे? इच हॅवर्सन सिस्टीम इज मेड अप ऑफ सेंट्रली लोकेटेड नॅरो कॅनल कॉल्ड हॅवर्सियन कॅनल. त्याला हॅवर्सियन कॅनल असं म्हणतो. द हॅवर्सियन कॅनल इज सराउंडेड बाय मेनी कॉन्सन्ट्रिक रिंग्स कॉल्ड लॅमिल्ले. एकाला लॅमिल्ला म्हणतात, असंख्येला लॅमिल्ले म्हणतात. इच लॅमिल्ला कंटेन फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड लॅक्युने. प्रत्येक लॅमिल्ला कशाने तयार झालाय? तर प्रत्येक लॅमिल्ला मध्ये जसं मगाशी तिकडे फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीला आपण लॅक्युना म्हटलं, तसं इकडे सुद्धा असंख्य लॅक्युना म्हणजे असंख्य एकत्र लॅक्युना एकत्र लॅक्युने तयार झाले. एका लॅमिल्ला मध्ये असंख्य लॅक्युने असतात. इच लॅक्युना, आता एका लॅक्युना मध्ये काय? इच लॅक्युना कंटेन ऑस्टिओब्लास्ट ऍक्टिव्ह बोन सेल. ऑस्टिओब्लास्ट हा ऍक्टिव्ह बोन सेल आहे. बघा, ऑस्टिओसाइट्स हा इनऍक्टिव्ह बोन सेल आहे. तिकडे उलट होतं, कॉन्ड्रोसाइट्स मध्ये एक्झॅक्टली उलट होत, हे लक्षात ठेवा. ऑस्टिओसाइट्स हे एक मिनिट हा आपण जाऊन लक्षात येईल. इमॅच्युअर जे होते त्यांना ऑस्टिओब्लास्ट म्हणतो आपण, आणि मॅच्युअर्ड आहे त्याला सॉरी कॉन्ड्रिओब्लास्ट म्हणतो. इमॅच्युअर्ड आहे ते कॉन्ड्रोब्लास्ट आणि हे मॅच्युअर्ड आहे ते कॉन्ड्रोसाइट्स. म्हणजे ब्लास्ट हे इमॅच्युअर्ड आहेत, साइट्स हे मॅच्युअर्ड आहेत. तर इकडे काय बघा, इकडे काय बघा, लॅक्युना आहेत हा ऑस्टोब्लास्ट आहेत, हे ऍक्टिव्ह बोन सेल्स आहेत. ओके, उलट आहे, तिकडे ब्लास्ट इमॅच्युअर्ड होते, इकडे ब्लास्ट मॅच्युअर्ड आहेत. आणि ऑस्टोसाइट्स हे इनऍक्टिव्ह बोन्स आहेत, तिकडे ऑस्टोसाइट्स हे मॅच्युअर्ड होते आणि ऑस्टोब्लास्ट हे इमॅच्युअर्ड होते. इथं सॉरी कॉन्ड्रोसाइट्स हे तिकडे मॅच्युअर्ड होते आणि कॉन्ड्रोब्लास्ट हे तिकडे इमॅच्युअर्ड होते. इथे मात्र काय, इथे ब्लास्ट आहेत म्हणजे ऑस्टिओब्लास्ट आहेत, हे ऍक्टिव्ह बोन सेल्स आहेत.
आणि ऑस्टिओसाइट्स आहेत हे इनॅक्टिव्ह बोन सेल्स आहेत. ह्या दोघांमध्ये बरोबर उलटा फरक आहे. अँड ऑस्टिओक्लास्ट आर प्रेझेंट. सो तीन प्रकारचे सेल्स असतात. काही नाही, प्रत्येक सेल्स शेवटी अल्टिमेटली ऍक्टिव्ह बोन तयार करतात. ऍक्टिव्ह बोन सेल तयार करण्याच्या स्टेजेस आहेत. ऍक्टिव्ह बोन तयार करणाऱ्या स्टेजेस आहेत. ओके, नाउ फाईन कॅनाल्स. आता काय होतं, हा मग सांगायचं तुम्हाला राहिलं, बघा हे जे काय लॅक्युन आहेत, या लॅक्युनाकडनं ना, या लॅक्युनाकडनं प्रत्येक, हा एक लॅक्युना घेतला, हा एका लॅक्युनाकडनं असंख्य थ्रेड लाईक स्ट्रक्चर बाहेर आले. हा एक लॅक्युन आहे. या एका लॅक्युनाकडनं किंवा हा दुसरा कुठलाही लॅक्युनाला, एकाला प्रत्येक लॅक्युनाकडनं ना असंख्य थ्रेड लाईक स्ट्रक्चर बाहेर पडलेत. हे जे काय थ्रेड लाईक स्ट्रक्चर बाहेर पडलेत त्याला म्हणतात कॅनेलेक्युली. सी ए एन ए एल आय सी यू एल आय. कॅनेलेक्युली आर दी थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, जे लॅक्युना मधनं बाहेर पडलेत, प्रत्येक लॅक्युना मधनं बाहेर पडलेल्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला म्हणतात कॅनेलेक्युली. हे कॅनेलेक्युली काय करतात, तर हे कॅनेलेक्युली ऍडजसंट जो कोण लॅक्युना आहे, ऍडजसंट लॅक्युनाच्या कॅनेलेक्युलीला कनेक्ट करतात. म्हणजे थोडक्यात कॅनेलेक्युली कनेक्ट दी ऍडजसंट लॅक्युना, हे त्यांचं फंक्शन आहे. ऍडजसंट लॅक्युनाला कनेक्ट करण्यासाठी हे कॅनेलेक्युली आहेत. ओके, बघू आपण. बघा, हॅवर्सन कॅनल इज सराउंडेड बाय मेनी कॉन्सेंट्रिक रिंग्स, दे आर कॉल्ड ॲज लॅमिले. त्याला आपण लॅमिले म्हणतो. इच लॅमिला कंटेन फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड ॲज लॅक्युने. त्याला फ्लुइड फिल्ड कॅव्हिटीला आपण लॅक्युना म्हणतो. ओके, नाउ इन द लॅक्युना ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओब्लास्ट आर द ऍक्टिव्ह बोन सेल्स अँड ऑस्टिओसाइट्स द इनॅक्टिव्ह बोन सेल्स अँड ऑस्टिओक्लास्ट आर प्रेझेंट. नाउ फाईन कॅनल्स, canals that radiate from each lacuna, or you can say each lacuna gives many thread like structure, fine hair like structure, they are called canaliculi. C A N A L I C U L I, canaliculi. Now canaliculi of adjacent lamellae connects with each other as they transverse through the matrix. म्हणजे ते काय करतात, बाजूच्या lamellaला, sorry बाजूच्या lacunaला connect करायचं काम करतात. Now, the limb bone such as long bone of the legs serves weight-bearing function. They also interact with skeletal muscle attached to them to bring out movement. The bone marrow is some bones in the site of production of bone cells. आता हे सगळे बोनचे फंक्शन्स आहेत, हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. काय, तर बोनच्या आत बोन मॅरो आहे. आणि बोन मॅरो काय करतात, दे आर हिमोपोएटिक ऑर्गन. हिमोपोएटिक ऑर्गन याचा अर्थ काय, दे प्रोड्यूस बोन सेल्स. त्याचप्रमाणे इट गिव्ह इट प्रोव्हाइड्स अटॅचमेंट टू दी मसल्स. मसलला अटॅचमेंट प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे लॉंग बोन जे आहेत, लिम बोन्स, बरोबर ना, जे लॉंग बोन्स आहेत, जे लेग किंवा ते वेट बिअर करतात आपल्या बॉडीचं. सो आता ना हे जे काय सगळे, ही हॅवर्सन सिस्टीम आपण जी बघितलेली, ही जी काय हॅवर्सन सिस्टीम आहे, बाजूबाजूची ऍडजस्टेड हॅवर्सन सिस्टीम आहे, ही एकमेकाला खालनं जी कनेक्ट केली जाते, इट इज कनेक्टेड बाय वॉल्कमेन्स कॅनल. ही दिसते, ही वॉल्कमेन्स कॅनल आहे. बघा इकडे लेवल केलेले आपण वॉल्कमेन कॅनल आहे. बघा ही निळ्या रंगाची, हे सगळे आर्टरी वेन्स आहेत, हे जे काय काढले ते सगळे आर्टरी वेन्स. आणि ही वॉल्समन कॅनल आहे. ही वॉल्समन कॅनल काय करते, तर प्रत्येक हॅवर्सन कॅनलला, प्रत्येक हॅवर्सन कॅनलला एकमेकाला लिंक होते आणि ती एकमेकाला कनेक्ट करते आणि एकमेकाला कनेक्ट करून एक कॅनल बाहेर पडते. त्या कॅनलचं नाव आहे वॉल्कमेन्स कॅनल. सो दिस इज द वॉल्कमेन्स कॅनल. ही सगळी दिसते ब्लू रंगाची वॉल्कमेन्स कॅनल आहे. ओके, सो वॉल्कमेन्स कॅनल, द टू ऍडजसंट हॅवर्सन सिस्टीम्स आर इंटरकनेक्टेड. हॅवर्सन सिस्टीम सगळे एकमेकाला इंटरकनेक्ट केली जाते, आतन जी कनेक्ट केली जाते बाय मीन्स ऑफ वॉल्कमेन्स कॅनल. सो आता हे जे काय मॅट्रिक्स आहे, अकॉर्डिंग सो हे जे काय बोन्स आहेत. ओके, सो अकॉर्डिंग टू दी प्रेझेन्स ऑफ मॅट्रिक्स, ह्याचे जे काय मॅट्रिक्स आहे, दोन प्रकारचं असतं. त्याच्यावरनं बोन्सचे दोन प्रकार पडतात. ओके, पहिल्या प्रकाराला म्हणतात स्पॉन्जी बोन. स्पॉन्जी बोन कुठे असतात, तर बोन्स जे असतात ना, बोन्सचे टीप जे असतात, टोकं असतात, त्या टोकाला हे बोन्स असतात, त्याला स्पॉन्जी बोन्स असं म्हणतात. सो हॅवर्सन सिस्टीम इज ऍबसेंट, त्या पार्टमध्ये हॅवर्सन सिस्टीम ऍबसेंट असते. रेटिक्युलर मॅट्रिक्स असतं, म्हणजे जाळदार असतं. इट इन अरेंज इन द फॉर्म ऑफ ट्युब्युले. ओके, इट कंटेन रेड बोन मॅरो. त्यांच्यामध्ये रेड बोन मॅरो असतो. टिप मध्ये ना
रेड बोन मॅरो असतो आणि लॉन्ग बोन मध्ये व्हाईट बोन मॅरो असतो. सो इन कॉम्पॅक्ट बोन दोन प्रकारचे बोन आहेत, एक आहे स्पॉन्जी बोन्स आणि दुसरे कॉम्पॅक्ट बोन. स्पॉन्जी बोन्स जे आहे हे स्पॉन्जी बोन्स लॉन्ग सॉरी लॉन्ग बोन्स जे आहे त्या लॉन्ग बोन्स मध्ये येलो मॅट्रिक येलो हे असतं काय काय म्हणतो आपण मॅट्रिक्स असतो. सो स्पॉन्जी बोन्स हॅवर्सी सिस्टीम इज ऍबसेंट. रेटिक्युलर मॅट्रिक्स इज अरेंज इन द फॉर्म ऑफ ट्रिब्युक्युले. इट कंटेन रेड बोन मॅरो. दोन प्रकारचे बोन मॅरो, एक रेड बोन मॅरो एक व्हाईट बोन मॅरो आहे. रेड बोन मॅरो हे लॉन्ग बोन मध्ये असतं. इन कॉम्पॅक्ट बोन मॅट्रिक्स शो हॅवर्सन सिस्टीम. याच्यामध्ये स्पॉन्जी बोन्स मध्ये हॅवर्सन सिस्टीम नाही आहे, कॉम्पॅक्ट बोन मध्ये हॅवर्सन सिस्टीम आहे. ओके, इट कंटेन हॅवर्सन सिस्टीम विदाउट एनी स्पेस बिटवीन लॅमिले. विदाउट एनी स्पेस बिटवीन लॅमिले. सो हे दोघांमधला फरक आहे. हा थोडासा बाहेरचा पार्ट मी सांगितलं दाखवलाय तुम्हाला की दोन प्रकारचे बोन आहे, एक स्पॉन्जी बोन आहे कॉम्पॅक्ट बोन आहे. स्पॉन्जी बोन्स असतात त्याच्यामध्ये हॅवर्सन सिस्टीम ऍबसेंट असतं आणि रेड बोन मॅरो असतो. तर कॉम्पॅक्ट बोन हे मॅट्रिक्स शो हॅवर्सन सिस्टीम विदाउट एनी स्पेस बिटवीन लॅमिले. ओके, त्याच्यानंतर शेवटचा जो पार्ट येतो तो फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतं ब्लड. सो ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू बरोबर. आणि इट कंटेन प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. ब्लड सेल्स आर ऑफ थ्री टाइप्स. दे आर आरबीसी दॅट इज रेड ब्लड सेल्स, ज्याला दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट्स. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स, त्याचं दुसरं नाव आहे डब्ल्यूबीसी, त्याला म्हणतात ल्युकोसाइट्स. आणि तिसरे प्लेटलेट्स. ओके, त्याचं प्लेटलेट्स नाव आहे. सो हे तीन प्रकारचे सेल्स आहेत, आरबीसी डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स. इट्स मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड दॅट हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्स. व्हेरियस सबस्टन्स ट्रान्सपोर्ट करायला ॲज अ फंक्शन. सो हे जे काय आपण बघितलं हे ऍक्च्युली आता तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही आहे. ब्लड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला सर्क्युलेशनच्या टॉपिक मध्ये शिकायचं आहे, म्हणजे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बघायचं आपल्याला किंवा बॉडी फ्लुइड मध्ये बघायचं. मेन होतं ते हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार बघितले. बघा आपण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कोणकोणते बघितले. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बघितलं एरिओलार ऍडिपोज, त्याच्यानंतर आपण बघितलं लिगामेंट, त्याच्यानंतर बघितलं आपण दुसरं काय बघितलं टेंडॉन, त्याच्यानंतर बघितला बोन आणि कार्टिलेज. एवढे आपण पार्ट बघितले. इकडे हा ॲनिमल टिश्यूचा पार्ट तुमचा संपलाय सगळा. ओके, म्हणजे टिश्यू जे होते चार हे सगळे संपले, जे आपण एपिथेलियल टिश्यू, त्याच्यानंतर दुसरा बघितला तो मस्क्युलर टिश्यू, तिसरा बघितला कनेक्टिव्ह टिश्यू आणि शेवटचा बघितला आपण. बघा हा एक डायग्राम आहे, हे थोडस कळायला अजून थोडा जरा किचकट आहे. इथे पण टेस्ट केलं त्यांनी. बघा हा सेक्शन घेतलाय, याच्यापासून एक हॅवर्सन सिस्टीम मोठी केली आहे. हॅवर्सन सिस्टीम मध्ये सगळे काढलेले रिंग्स आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं ना रिंग्स. हा एक रिंग आहे, प्रत्येक रिंग मध्ये जे आहे ज्याला लॅमिले म्हणतात, जी रिंग्स आहे ह्याला लॅमिले म्हणतात. हे सगळे दिसतात ते हॅवर्सन सिस्टीम आहे. यातली एक हॅवर्सन सिस्टीम त्यांनी मोठी केली आहे आणि ही हॅवर्सन सिस्टीम मध्ये आत रिंग्स आहेत. या रिंग्सला सगळ्यांना लॅमिले म्हणतात आणि या प्रत्येक लॅमिले मध्ये जे दिसत आहेत ते सगळे लॅक्युने आहेत. आणि या लॅक्युनाच्या आत आहेत ते ब्लड सेल्स आहेत. त्याच्या हॅवर्सन कॅनालमधनं म्हणजे सेंट्रल कॅनालमधनं, या सेंट्रल कॅनालमधनं जे बाहेर पडले आहेत ते आर्टरी व्हेन्यूज आणि ब्लड आणि हे आहेत नर्व्स आहेत बरोबर. त्याच्यानंतर ह्या लॅक्युनामधनं बाहेर पडलेले जे छोटे छोटे फाईन ब्रांच आहेत दॅट इज कॉल्ड एज कॅनेलिक्युली. आणि ह्याच्या आत जे सेल्स आहेत बघा हे मोठा करून इकडे दाखवलंय. एक लॅक्युना मोठा करून इकडे दाखवलाय, हा लॅक्युन आहे. ह्याच्या आत सेल्स आहेत दॅट इज कॉल्ड एज ऑस्टिओसाइट्स. आणि त्याला बाहेर पडलेले सगळे छोटे छोटे ब्रांचेस आहेत. दोन ब्रांचेस आर कॉल्ड ब्रांचेस नको म्हणूया त्याला, आपण फाईन फायबर्स म्हणूया. दॅट इज कॉल्ड एज कॅनेलिक्युली. सो असं हे डायग्राम मोठा करून त्यांनी दाखवलाय, जो आपण इकडे दुसऱ्या प्रकारे बघितला होता जास्त अंडरस्टँडिंग क्लिअर व्हायला. सो हे आपण बोन्स बघितलं, त्याच्यानंतर टाईप ऑफ कार्टिलेज बघितले, त्याच्यानंतर एरिओलार बघितलं आणि ऍडिपोज बघितलं. इथे तुमचा ॲनिमल टिश्यू हा पार्ट संपलाय. ॲनिमल टिश्यू हा पार्ट तुमचा कम्प्लीट झाला इकडे. आता पुढचा जो पार्ट राहिला आहे तो असेल कॉक्रोच, ज्याला आपण टाईप स्टडी आहे कॉक्रोचचा, तो आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. ओके, ह्याच्यात काय कोणाला डाऊट आहे का? कुणाला काही शंका असेल तर विचारा, नसेल तर आपण थांबूया. म्हणजे असं काय नाही, एनी डाऊट? चिन्मयी, एकता, निधी, सानिया, सिद्धी, काही शंका आहे? कुठला टॉपिक परत एक्सप्लेन करायचा आहे, कुठला पार्ट तुम्हाला कळला नाहीये, फास्ट झालाय, कन्फ्युजन झालंय, असं कुठलं असेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. पण
ओके यस. व्हाट अबाउट चिन्मयी? व्हाट अबाउट एकता निधि सिद्धि? ओके एवरीथिंग इज क्लियर. गुड. एकता एवरीथिंग इज क्लियर. ओके ठीक है. एनिमल टिश्यू, एनिमल टिश्यू म्हणतो किंगडम एनिमिलचा काल पेपर कठीण गेला का तुम्हाला? ते थोड़े एक दोन प्रश्न ना आउट ऑफ सिलेबस होते. त्यातला तो क्वेश्चन नंबर 4 होता ना, त्याचा मी एक्सप्लेनेशन तुम्हाला पाठवलंय. क्वेश्चन नंबर 8, तो क्वेश्चन नंबर 8 चा आंसर 4th आहे. ते 4th आंसर बरोबर आहे. ते एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पाठवलेलं बघा. प्लांटॉन म्हणजे फायटोप्लांटॉन आणि झूप्लांटॉन असे दोन येतात प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये. नेक्टॉन म्हणजे मोठे एनिमल्स, त्याचा पण मी तुम्हाला डायग्राम पाठवलेला. त्यामुळे त्याचा आंसर 4th आहे, ते बरोबर आहे, सेकंड नाही येणार. ओके ठीक आहे. सो आपण थांबूया का इकडे मग? उद्याच्या लेक्चरला आपण ऑर्गनायझेशन ऑफ हे ऑर्गनायझेशन म्हणतो मी काय ते कॉकरोच चालू करूया शिकवायला. क्लिअर? चलो थांबायचं. चला अच्छा बाय. थांबतो मी इकडे, मीटिंग एंड करतो.